नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आत्ता जो आपण एक पत्र वाचणार आहोत आजच्या पत्रापैकी, ते पत्र म्हणजे आपण विरार आरटीओचं हे पत्र एक वाचणार आहे। ह्या पत्रातसुद्धा आपण त्यांना मागितलेलं होतं की मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्षाची आपल्या कार्यालयात वाहनं किती आहेत। तर आता त्यांच्याकडं ह्या 15 वर्षाची वाहनं म्हणजे ही रिटेस्टमधली वाहनं आहेत की त्यांना पुन्हा रिटेस्ट करावी लागेल, तर ती वाहनं 5 वर्षासाठी ही चालू शकतील। तर त्यांच्याकडं आता आपण रिक्षा बघूया किती आहेत 15 वर्षाच्या पुढच्या, म्हणजे जवळजवळ 7.5 म्हणजे 7,500 रिक्षा ह्या त्यांच्याकडं आहे। आता ह्यांना रिटेस्ट वगैरे काही ह्या रिक्षांना होणार नाही, परंतु स्क्रॅपिंग ॲक्ट हा 15 वर्षाचा झाल्यामुळं येणाऱ्या काळात ह्या 15 वर्षाच्या रिक्षा विरारमधल्या 15 वर्षाच्या पुढील रिक्षा सुमारे 7,500 पुढं ह्या तिथं भंगार होतील। म्हणजे मूळ नोंदणी दिनांकापासून शासनाचा एक ठराव होता की 16 वर्ष ज्या रिक्षांची पूर्ण झालेली आहेत त्यांचे फिटनेस नूतनीकरण करू नये, आणि मग रिक्षावाले आपल्या हातानं लिहून द्यायचे, आणखीन त्यांचे गुरु हातानं लिहून द्यायचे गाड्या, त्यांच्या भंगार करायचे त्या, आणि त्याच्यात लिहिलेलं असायचं की ही गाडी मी माझ्या मर्जीनं तोडत आहे, यातला गाडी उद्या काय भविष्यात कुठली तक्रार बिक्राला आली काय, तर आरटीओ अधिकारी कोण जबाबदार नाही किंवा आरटीओमधला कोण कर्मचारी जबाबदार नाही, आम्ही आमच्या मर्जीनं ही रिक्षा तोडतो आहे हे स्पष्ट लिहायचे। आणि रिक्षावाल्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि ताबडतोब शेअर करा, पूर्ण व्हिडिओ पहा। जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असा आणि मोचवाला मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले, तरच तुम्हाला कायद्याची माहिती पडेल आणि आपली लूटपाट थांबेल, नेमका कायदा काय आहे ते। तर सर्वसाधारणपणे त्यांच्याकडे पुन्हा मोटर कॅब ह्या जवळजवळ 1700 मोटर कॅब आहेत 15 वर्ष पूर्ण झालेल्या। पुन्हा ह्यांच्याकडं बस अशा काही नाहीत, पण दुसऱ्या बस ज्या आहेत त्या जवळजवळ 750 ह्या बस आहेत 15 वर्षाच्या पुढच्या, आणि मोटरसायकल मात्र 2000च्या आसपास आहेत, आणि मोटर कार जवळजवळ 3123 आहेत। म्हणजे ह्या गाड्या मोटरसायकलला एक 5 वर्षाचं रिटेस्ट करून त्यांना मिळू शकतं। म्हणजे जर अगदी ह्यांच्या जुन्या भाषेत म्हणायचं तर PTI, म्हणजे 15 वर्ष जर तुमची मोटरसायकल झाली तर तिला 5 वर्ष तुम्ही टॅक्स वगैरे भरून तुम्ही ते पुन्हा 5 वर्ष म्हणजे 20 वर्षापर्यंत तुम्ही मोटरसायकल ही चालवू शकता। मोटर कारचं ह्यासुद्धा 5 वर्षासोबतच तुम्ही चालवू शकणार ह्या ज्या आपल्या कार गाड्या आहेत ह्या विरार आरटीओमध्ये जवळजवळ 15 वर्ष पूर्ण झालेल्या जवळजवळ 3200 कार आहेत। म्हणजे ह्यांना आता रिटेस्टही घ्यावीच लागणार आहे, आणि ही ॲटोमेटिव मशीनवरती टेस्ट आहे, परंतु ह्या टेस्ट आता मॅन्युअल पद्धतीनं हे त्यांना घ्यावे लागणार आहेत। ज्यांची 15 वर्षे ज्यांच्या कारची झाली त्यांनी बिंदासपैकी RTO कार्यालयात जावा आणि रिटेस्ट करून घ्या, कारण कायदे हे विचित्र असतात। कायदे हे ऑनलाईननं आहेत आता, आणि सगळ्या दंडाच्या रकमा वगैरे ऑनलाईननं ह्या जुडत असतात, हे मात्र कुणीही विसरू नका। त्यांच्याकडे बस आहेत 15 वर्षाच्या पुढच्या 750, 750, तर त्या बस नाहीसुद्धा 5 वर्षाचं रिटेस्ट हे मिळतं, आणि तेही मॅन्युअल पद्धतीनं तुम्हाला हे रिटेस्ट मिळत असतंय। त्याही लोकांनी रिटेस्ट करून हे करू शकता। मोटर कॅबलाही पुन्हा ते मिळू शकतंय, परंतु रिक्षा मात्र ज्या 7,500 पुढं आहेत 15 वर्षाच्या, ह्यांना मात्र ह्या आयुष्य त्यांचं 15 वर्षच दिलेलं आहे, त्याच्यामुळं ह्या 15 वर्षाच्या रिक्षा येणाऱ्या काळात स्क्रॅपिंग ॲक्टमुळं कायदेशीर मार्गानं ह्या भंगार होतील, मोडीत होतील। आत्तापर्यंत शासनानं फक्त ठराव होता आणि त्या ठरावाचा गैरफायदा रिक्षावाले गुरु, रिक्षा विकणारे, रिक्षाचे विक्रेते ह्यांनी हा घोळ घालून गोरगरिबांच्या गाड्या तोडलेल्या आहेत, आणि रिक्षावाला हा मर्जीनं गाडी तोडत होता तसं रिक्षावाला स्पष्ट लिहून देतो आहे।
पण एक ही रिक्षावाला त्यांच्या नेते बिते असं काही नाही, तेच लिहून देत आहेत आणि त्यांच्या गाड्या कापतायत आणि त्यांना दुसऱ्या गाड्या घेऊन घेत आहेत आणि पैसे कमवतायत, आता काय कुणाला बोलायचं आहे. परंतु 15 वर्षाचे रिक्षाचं आयुष्य आहे आणि येणाऱ्या काळात विरार आरटीओमधील 7,500 रिक्षा ह्या थेट भंगारमध्ये जातील. जशी तुमच्या 20 टन प्रेस मशीननं ह्या गाड्यांचा लगदा केला जाईल. हा कायदाच बोलतो आहे, कायदाच आहे. आणि हे तुम्हाला आपण त्यांचा डेटा मागितलेला होता आणि हा डेटा आपण जनतेसाठी खुला करतो आहे. प्रत्येकानं विचार करा, मूचवाले मोकाशी यूट्यूब पाहत राहा, लाईक करा, त्याला शेअर बी करा, की जेणेकरून तुम्हाला कायद्याची संपूर्ण माहिती घडेल. तर हा होता विरार आरटीओचा डेटा. प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि दररोजच्या दररोज तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, म्हणजे सिस्टमवरती काय चाललं आहे, काय होणार आहे याची तुम्हाला चावूल लागेल. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.